कादंबरी सुडागणी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 10। वासून यशाचा गड जिंकला होता। वासू परिस्थितीशी झुंज देत कशा प्रकारे यशाचं शिखर गाठतोय। बाप गेल्याच्या दुःखानं न खचता तो कसा पुढे सरसावतोय। त्याचा स्वभाव किती चांगलाय हे गावातील माणसं आपल्या पोरांना सांगायची। वासून आता घेतलेल्या यशाच्या झेपेनं त्याच्यात आपण पुढे शिकू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला होता। तो आता गरुड झेप घेऊ इच्छित होता। त्या झेपेनं शिक्षण घेऊन मोठं होण्याचं आणि आपल्या गरुड झेपेनं विषारी नागांना संपवण्याचं देह मनात ठेवून आई आणि आत्याला म्हणाला, ए आई आत्या, मला तुम्ही शीख म्हणून सांगत होता, तुम्ही मला शहरात पाठवलं, पण आता मी तुम्हाला सांगतोय, आता मी पुढील शिक्षण शहरात जाऊन पूरं करणार आहे, तुमच्या हातभारानं शिकणार आहे, मी सुद्धा शिकता शिकता कष्ट करणार आहे, पण हे बघा मी शिकून मोठाच होणार आहे, मला शिकायचंय। पोराचं निशियाचं बोलणं ऐकून त्या अचंबित झाल्या। शेतात काम करताना हातातली भांगलणीची खुरपी तिथंच ठेवून वासूचं बोलणं ऐकत राहिल्या। तसं आत्या म्हणाली, हे बघ वासू, आजीला तर हे ऐकून किती बरं वाटेल, आता तू मागं बघू नको, आम्ही तिघी ना हे सारंच सांभाळतो, पण तू मन लावून शिकायचं आणि खूप मोठं व्हायचं। तो पुढच्या 10-15 दिवसात वासू शहरात गेला, महाविद्यालयात जाऊन ऍडमिशन घेतलं, एका वसतिगृहात नाव नोंदवून तो गावी आला। त्यानंतर 8 दिवसांनी तो शहरात शिक्षण घ्यायला निघाला। आता मात्र घरातून वासू बाहेर पडताना कोणी डोळ्यातून पाणी काढलं नाही की चेहऱ्यावर विरहाचं भाव आणलं नाही। अगदी हसत मुकानं वासूची शहरात पाठवणी करताना तो साऱ्यांच्या पाया पडला। त्याला शेजारच्या गावापर्यंत पाठवायला त्याचे 1-2 मित्र सोबत होते। वासू पाठमोरा होऊन दिसे नासा होईपर्यंत ते तिघीजणी आपल्या काळजाच्या तुकड्याला हात उंचावून आशीर्वाद आणि निरोप देत होत्या। वासूचा कॉलेजचा पहिला दिवस होता। नवीन कॉलेज, नवीन मुलं, नवी मुली, नवा परिसर, सारं नवं नवं होतं, अनोळखी होतं। खेडेगावातील संस्कारात वाढलेला आणि शहरात 2 वर्ष वावरलेला वासू क्लासमध्ये नेहमीच हजर राहायचा, मन लावून प्राध्यापकांची लेक्चर ऐकायचा, ऐकताना एक एक विचाराने भारावून जायचा, नियमित पुढच्या रांगेत बसायचा। आपले सर इतकं छान बोलतात, ज्ञानी आहेत, ते कशाच्या जोरावर बोलतात तर ते वाचनाच्या जोरावर बोलतात हे त्यानं ओळखलं। त्याच्या बोलण्यातील आत्मविश्वास आणि सहजता पाहत होता। कॉलेजच्या एक एक मित्रांचे स्वभाव वागणं तो निहाळत होता। कॉलेजमधील मुलींपासून तो खेडवळ वासू आलिप्तच राहत होता। मी इथं कशाला आलोय, माझं उद्दिष्ट काय हे नजरेसमोर आणून कॉलेज आणि अभ्यास या व्यतिरिक्त तो इकडं तिकडं पाहतही नव्हता। एक दिवस कॉलेजहून वसतिगृहाकडे येताना एका हॉटेलबाहेर कामगार पाहिजे अशी जाहिरातीची पाटी दिसली। तसं तो तिथं क्षणभर थांबला आणि पुढं निघून गेला। त्या रात्री झोपताना गावाकडच्या माणसांची आठवण झाली, बापाची आठवण झाली। तसं तो विचार करायला लागला, मला शिकायचंय, माझ्या बापाला ज्यांनी संपवलंय ना त्यांना सोडायचं नाही, पण त्यासाठी मला माझं शरीर कमावलं पाहिजे आणि शरीर कमावण्यासाठी व्यायाम पाहिजे, व्यायामाबरोबर खाणं दूध पिणं पाहिजे आणि यासाठी ज्यादा पैसा लागणार। घरचे आपणाला शिकायला आणि वसतिगृहाच्या खर्चाला पैसा देतात ते खूप झालं, आपण घरच्यांवर सगळाच भार टाकायचा नाही, त्यासाठी आपला मार्ग आपणच काढला पाहिजे, धाडसच माणसाला मार्ग दाखवतं। आपण उद्यापासून त्या हॉटेलमध्ये रिकाम्या वेळी कामाला जायचं, तिथून मिळणाऱ्या पैशातून दूध प्यायचं, खुराक खायचं, नियमित व्यायाम करायचा आणि मन लावून कॉलेजला जायचं। या निश्चयी विचाराने त्याच्यात एक उत्साह निर्माण झाला। उद्याची स्वप्न वास्तवात उतरण्याच्या इराद्यानं तो झोपी गेला। दुसऱ्या दिवशी पहाटेच त्याला जाग आली। हळूहळू शहर जाग झालं।
वासून आंघोळ उरकली, कॉलेजला गेला. तिथं त्याच्या मनातील अनेक विचारातील एकच विषय डोक्यात होता, आपण कष्ट करत शिकायचंय. कॉलेज आजचा दिवस संपला, रस्त्याने येताना कामगार पाहिजे अशी पाठी लावलेल्या हॉटेलात आला आणि काउंटरवर जाऊन हॉटेल मालकाला म्हणाला, मालक, हॉटेल बाहेरची पाठी वाचली, मी तुमच्या हॉटेलात कामाला येऊ शकतो का? या खेडवळ मुलाच्या बोलण्यातील नम्रता, तो साधेपणा आणि ती गरज ओळखून मालक म्हणाले, हो, आम्हाला कामगाराची गरज आहे. पण तू तर कॉलेजचा विद्यार्थी दिसतोयस, आणि कॉलेज आणि काम दोन्ही जमेल का तुला? मालकाचं प्रेमळ बोलणं ऐकून वासू म्हणाला, मालक, कॉलेज सुटलं की मी दिवसभर रिकामा असतोय. दुपारच्या वेळी हॉटेलात काम करीन आणि रात्री अभ्यास करीन. कमवा आणि शिका या तत्वाचं पोरग, जिद्दी पोरग, कष्टाळू पोरग, नम्रशील पोरग आपल्याला कामगार म्हणून मिळतंय. म्हटल्यावर मालक म्हणाले, तुझं नाव काय रे? वासून अभिमानानं आपलं नाव सांगितलं. ओळख करून घेत मालक म्हणाले, वासू, ठीक आहे, तू उद्यापासून कामावर येत जा. पण हे बघ, तुला पगार म्हणून 1000 रुपये मिळतील, चालेल ना? 1000 रुपये ऐकून खुशीनं वासू म्हणाला, होय, काय हरकत नाही मालक, उद्यापासून येतो. त्यानंतर दररोज कॉलेज करून जेवण उरकून तो दुपारी 1 ते 5 पर्यंत हॉटेलमध्ये कामाला यायला लागला. हॉटेलमध्ये मालकाचा आणि सगळ्या कामगारांचा तो आवडता झाला. कष्ट करत शिकतो म्हणून सगळ्या कामगारांना वासूचा अभिमान वाटायचा. तोही मोठ्या चालाकीनं आणि हुशारीनं हॉटेलात काम करायचा. 1 महिना झाला, मालकानं त्याचा पगार 1000 रुपये त्याला दिला. तसं वासू त्या मालकाच्या पाया पडण्यासाठी वाकणार, तोच मालकानं वासूला मिठी मारली आणि म्हणाले, पोरा, तुला शिकताना काही गरज लागली ना तर तू बिनधास्त सांग, पण हे बघ, खूप शिक आणि मोठा हो. मालकाच्या मिठीनं आणि आसरापूर्ण बोलण्यानं वासू भारावून गेला. वासू वसतिगृहात आला, खिशातून पैसे काढलं, त्या पहिल्या कमाईचं चुंबन घेतलं, समोर ठेवून त्या कमाईला नमस्कार केला. बापाची आठवण काढत मनात म्हणाला, बाबा, मला शिकायचंय आणि बाबा मला सोडवी घ्यायचंय. हो, त्याच्यासाठी त्यानं उद्यापासून आपल्या देहपूर्तीसाठी मनात एक वेगळा संकल्प रचला होता. दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे कॉलेजला गेला, दुपारी हॉटेलमध्ये कामावर गेला, संध्याकाळी जिममध्ये गेला. त्या ठिकाणी फी भरून त्यानं व्यायामाला सुरुवात केली. तिथून तो वसतिगृहावर आला, जेवण उरकून बाहेरून दूध पिऊन आला आणि रात्रीच्या वेळी पुस्तकांशी मैत्री करून अभ्यासही करायला लागला. आता महाविद्यालयीन शिक्षणाच्या पहिल्या वर्षाचं निम्मं वर्ष संपलं होतं. तो सकाळी कॉलेज करायचा, दुपारी हॉटेलात काम करायचा, संध्याकाळी जिममध्ये व्यायाम करायचा आणि रात्री अभ्यास, असा त्याचा नित्यक्रम होता. हे सारं मन लावून ध्येयासाठी स्वतःसाठी सहज करत असताना त्याचं बघता बघता वर्ष संपत आलं. पहिल्या वर्षाची शेवटची परीक्षा जवळ आली, तसं त्यानं हॉटेल मालकाला सांगून 1 महिनाभर हॉटेलच्या कामावर आपणाला येता येणार नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी मालक म्हणाला, वासू, हे बघ, तू कामावर नाही आलास ना तरी चालेल, हा शेवटचा महिना भरपूर अभ्यास चांगला कर आणि चांगली गुण मिळव. तुला वाटलंच ना तर पुढील वर्षी कामावर ये, आणि तुला काही गरज भासली तर निसंकोच तू माग मला, मी देतो तुला. हॉटेल मालकाचं आपुलकीचं माणुसकीचं मदतीचं बोलणं ऐकून वासूला भरून आलं. आभारासाठी त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. फळांनी भरलेलं भरलेलं झाड जसं झुकावं, त्यानं धरणीला नम्र व्हावं, तसं तो मालकापुढं नम्र होत म्हणाला, मालक, मला तुमचा आधार मिळतोयस, यापुढेही तुमचा असाच आशीर्वाद हवाय. हो, इतक्या कमी वयातील समजूतदारपणा, आपलेपणा, कृतज्ञता आणि नम्रता पाहून मालक पुढं काही न बोलता
त्याच्या हातावर शंभराच्या 5 नोरा ठेवत म्हणाले, वासू तू खूप शिक मोठा हो, माझा आशीर्वाद आहे सोबत। वासून पहिल्या वर्षाची शेवटची परीक्षा दिली, गावी आला। रखरखणाऱ्या उन्हाळ्यातील सुट्टीत, रखरखणाऱ्या तात्या शिवारात तो कष्ट करायला लागला, शेताची मशागत करायला लागला। पेरणीसाठी तयार झालेलं शेत पावसाची वाट पाहत होत, तर परीक्षा दिलेल्या वासू दिलेल्या पहिल्या वर्षाचा निकाल ऐकायला त्याचं मन आतुरलं होत, त्याचं मन आतुरलं होत, आतुरलं होत। कादंबरी सुळाकणी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 11। आभाळातील ढगांनी घातलेल्या पांघरुणाला वाऱ्यानं धक्का देताच ढगावर ढग आदळायला लागले। वातावरणात एक गारवा पसरला आणि आनंदानं भरल्या डोळ्यातून टपा टपा अश्रू गाळावेत। तसं भरल्या ढगातून मिरगाचा पाऊस टपकायला लागला। तापलेली पेरलेली आणि आसुसलेली शिवार मिरगाचा पाऊस पिऊन तृप्त होत होती। 2 दिवसाच्या पावसानं शिवार आपला रंग बदलायला लागली। काळी शिवार हिरवा रंग धरू लागली। पेरलेली शिवार भिजलेल्या जमिनीतून वर येताना जणू एका परीक्षेतून पास झाल्याचा आनंद ती व्यक्त करत होती। ती वर आलेली पीक हिरवी रान बघून शेतकरी राजा सुखावला होता। त्याचवेळी वासूच्याही परीक्षेचा निकाल लागला। वासू फर्स्ट क्लासनं पास झाला होता। प्रथम वर्षाच्या परीक्षेत क्लासमध्ये प्रथम आला होता। त्याच्या यशावर त्याचा विश्वास बसत नव्हता। कस्तुरी मृगाला आपल्यातील कस्तुरीच्या सुगंधाची कल्पना नसते, तसंच वासूचं झालं होतं। त्याच्या यशाच्या सुवासानं वासूचं घर गाव सुवासी झालं होतं। वासूच्या यशाचं धुमार पाहून आजी आई आत्या यांच्या वासूकडून खूप मोठ्या आशा पल्लवी झाल्या होत्या। त्या आशा अपेक्षा इच्छा वृंदिगत करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाच्या 2 वर्षात वासून प्रवेश घेतला। आई आजी आत्या या तिघींच्या आशीर्वादाच्या जोरावर अपार कष्टावर निढळ अशा देहावर आरूढ होऊन वासून आपल्या ध्येयपूर्तीसाठी 2 वर्षी घर सोडलं। कॉलेजचं 2 वर्ष हे सुरू झालं। पहिला दिवस होता। कॉलेजनं सर्व विद्यार्थ्यांसमोर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तो सत्कार स्वीकारून बोलताना वासू म्हणाला, मित्र हो, हे मला मिळालेलं यश हे माझ्या आई माझ्या आईची आणि माझी आत्या यांना मी समर्पित करतोय। आपल्या कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनातून हे यश संपादन करू शकलो मी, आणि यापुढेही या कॉलेजचं नाव विविध स्तरावर उंचावण्यासाठी आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी मनापासून प्रयत्न करूया आणि अनेक कार्यक्रमातून आपल्या कॉलेजचा ठसा उमटवूया। इतकं बोलून संपतने संपतय तोच वासूच्या कृतज्ञपूर्ण विचाराने प्रभावित होऊन साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला। कॉलेजच्या पहिल्या दिवशी वासून यशानं कर्तृत्वानं आणि वक्तृत्वानं अनेकांची मनं जिंकली होती। कॉलेज सुटलं। कॉलेजच्या फराड्यातून बाहेर पडताना एका सुंदर तरुणीनं वासूच्या नजरेला नजर भिडवली। फराड्यातून कॉलेजच्या फाटका बाहेर जाईस्तोवर त्या तरुणीनं किमान 3 वेळा वासूवर नजर मारली। त्या तीरासारख्या नजरेकडे कानाडोळा करत वासू वसतीगृहावर आला। 2 दिवसापासून तो कॉलेज करून हॉटेलमध्ये कामावर जायला लागला। हॉटेल मालकानं तर वासून मिळवलेल्या यशावर खुश होऊन साऱ्या कामगारांना खास असं जेवण दिलं। हॉटेल मालकाची माणुसकी आपल्यावरचं प्रेम पाहून वासू भारावून गेला। तो आपलंच हॉटेल अशा निष्ठेनं तिथं दुपारच्या वेळी काम करायला लागला। सायंकाळी जिममध्ये तो व्यायामाला जायला लागला। बाप बैलबान असल्यानं आणि गावच्या तालमीत कसल्यानं वासूचं शरीर पहिल्यापासूनच बेदार होतं। जिममधील मुलं वासूचं व्यायाम करणं पाहून अचंबित व्हायची। तो घाम गाळीस्तोवर व्यायाम करायचा, बॉडीचं विविध कट सादर करायचा। शांत स्वभावाच्या या वासूनं जिममध्ये सुद्धा साऱ्यांची मनं जिंकली होती। वासू हा कोणत्या गावचा आहे, काय शिकतोय, कुठं राहतोय या साऱ्याची माहिती जिमच्या मालकानं घेतली। त्याच्या पेदार शरीरातून घाम निघोस्तोवर व्यायाम करणं, त्याची चिकाटी आणि तळमळ, त्याचा स्वभाव पाहून जिमचा मालक वासूला एक दिवस
त्याची विचारपूस करायला लागला. तुझं नाव काय रे? नम्रपणे वासू म्हणाला. वासू मारुती पाटील. मालकाला त्याचा नम्रपणा आवडला. तसं ते पुढे विचारायला लागले. तू कॉलेज करतोस, हॉटेलमध्ये कामही करतोस असं समजलं मला. वासू अभिमानानं म्हणाला. होय सर. जे मालक पुन्हा विचारायला लागले. बरं, ही आवड केव्हापासून आणि कोणी लावली? आता मात्र वासू भावनिक होऊन सांगायला लागला. सर, माझा बाप पैलवान होता, त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली. लहानपणापासून गावच्या तालमीत व्यायाम करत होतो. खुश होऊन मालक म्हणाले. बरं वासू, आता तू आमच्या जिमचा बॉडी बिल्डर व्हायचंय. आमच्या जिमचं आणि तुझंही नाव मोठं करायचंय तुला. तेव्हा तू आजपासून या जिमची अजिबात फी द्यायची नाही, चालेल? आता मात्र क्षणाचा विलंब न लावता वासू जिम मालकाच्या पाया पडला. खरंच या जगात निष्ठेनं, चिकाटीनं, प्रामाणिकपणानं कष्ट केलं तर देवरूपात माणसं भेटतात. कोण म्हणतं देव नाही, नुसता ऐश आराम अहंकार करायचा आणि जगात देव नाही म्हणायचं, देवाच्या नावानं खडक फोडायचं. त्यापेक्षा एक निष्ठेनं केलेल्या कर्मानं नम्र वागणाऱ्याला अनेक माणसं देवासारखी भेटत असतात. आजपासून वासू जोमानं व्यायामाला लागला. तसं रात्री अभ्यासही करायला लागला. पहाटे उठून अभ्यास करायला लागला. दूध, खुराक आणि व्यायामानं दिवसा दिवसाला वासूचं शरीर हे तेज घेत होतं. त्याच्या साध्या राहणीतून, साध्या कपड्यातून त्याचं पिळदार शरीर लपून राहत नव्हतं. कॉलेजमध्ये जाताना, चालताना त्याची चाल चित्त्यासारखी होती. चालीत अहमपणा नव्हता, नजर जमिनीवर होती. पण कॉलेजच्या अनेक नजरा मात्र या वासूवर होत्या. वासून प्रथम वर्षात मिळवलेलं यश सत्कारानंतर केलेलं आत्येलपस, पण मन जिंकणारं भाषण आणि पिळदार शरीर यामुळे कॉलेजचा तो लीडर वाटत होता. रंगानं गोरा, उंच बापासारखा, नाकानं सरळ, साधी हेअरस्टाईल, साध्या कपड्यात नम्र वागण्यात, मोजकाने प्रभावी बोलण्यात, मन लावून शिकण्यात, उत्स्फूर्त सहभाग खेळण्यात, निडर नेतृत्व मित्रात, सर्वांशी प्रेमानं वागणारा, कॉलेजात मात्र कॉलेज तरुणीशी दूर राहणारा चार हात लांब, अशा वासूचं वागणं हे कॉलेजच्या अनेक तरुणींना भुरळ पाडून जायचं. अनेक तरुणींच्या नजरा या वासूवर फिरायच्या. पण निढळ मनाच्या वासून अशा हिरवळीकडे लक्ष दिलं नाही. त्याला एकच माहिती होतं, इथं मी शिकायला आलोय आणि माझं ध्येय हे मला पूरं करायचंय. माणूस जगताना ठरवतो एक आणि घडत असतं वेगळंच. ते वेगळं काही घडताना केव्हा बदल झाला हेही कळत नाही. पण भाणावर येतो तेव्हा तो खूप पुढे गेलेला असतो. अगदी तसंच झालं. कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवशी वासूच्या सत्कारानंतर फरण्यातून जाताना त्या कॉलेज तरुणीनं वासूच्या नजरेला नजर दिली होती. वासूनं त्याकडे कानाडोळा केला होता. पण त्या तरुणीच्या त्या पहिल्या नजरेत एक जादू होती. ती दिसायला पौर्णिमेच्या चांदण्यासारखी शीतल, रंगानं गोरी, टपोऱ्या डोळ्यातून ओसंडणारं प्रेम, गोऱ्या चेहऱ्यावर काळ्या भोर केसांची एखादी वट, कोमल अशा काना डुलणारा डोल, कपाळावर कधी कधी चंद्रकोर असायची. ती तिच्या मराठमुळ्या स्वाभिमानाची ओळख करून द्यायची. हसताना तिच्या गालावर पडलेली खळी समोरच्यांच्या हृदयाचं ठोकं चुकवत असायची. तिच्या ऐटदार चालण्यानं आणि मधुर बोलण्यानं समोरचा मोहित न झाला तरच नवल. रोज नव्या ड्रेसमध्ये येणारी आणि मिजास न दाखवणारी ही तरुणी 4-2 दिवसानं वासूच्या समोर यायची. कॉलेजच्या लायब्ररीत, मैदानावर, बागेत, क्लासमध्ये वासूच्या आणि त्या तरुणींची नजरेला नजर भिडायची. पुन्हा पुन्हा होणाऱ्या त्या कृतीनं, सततच्या धारीनं दगड भेदतात. मग सुंदर तरुणीच्या सततच्या प्रेमभऱ्या नजरेनं वासूच्या हृदयाला स्पर्श काय भेद नाही केला तर तो तरुण कसला. एक दिवस सकाळी कॉलेजला यायला उशीर झालेला. वासू पहिलं लेक्चर अटेंड करण्यासाठी गाही गाहीनं कॉलेजवर आला. फरण्यातून गाही गाहीनं जाताना एका तरुणीला त्याचा हलकासा धक्का लागला. तसं तिच्या हातातील नोटबुक, पर्स वजा पाऊश, तो खाली पडला. ते विस्कटून पडलेलं साहित्य उचलून
त्या तरुणीच्या हातात देता देता तिच्या चेहऱ्याकडे पाहून अपराधी भावनेनं तो स्वारी म्हणाला, ते नोटबुक पर्स वजा पाऊस त्या तरुणीच्या हाती देताना तिच्या मऊशार कोमल बोटांच्या हळूवार स्पर्शानं त्याला एक वेगळी जाणीव झाली. सर्वांगावर कोणीतरी मोरपीस फिरवलं असं क्षणभर त्याला वाटलं. तर त्या तरुणीला वासूच्या हस्त स्पर्शानं तिच्याही सर्वांगातून एक वीज सरकत जावी असा तिला भास झाला. ती त्याच्या नजरेत आपल्या नजरेचं बाण सोडत होती. आज मात्र वासूनही त्या नजरेला नजर दिली, सादाला प्रतिसाद दिला. तिनं आज वासूला नजर तिरानं घायाळ केलं होतं, प्रेमभऱ्या नजरेनं. ती तू काही केलंच नाहीस, स्वारी कशाला म्हणतोय असं जणू नजर भाषेतून सांगत होती. ते साहित्य त्या तरुणीकडे देऊन तो लेक्चरला गेला. आज मात्र त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तो कामावर गेला, जिमला गेला, वसतिगृहात आला, जेवला, झोपला. पण आज त्या तरुणीची स्पर्शभरी भेट ही त्याला झोपू देत नव्हती. महाविद्यालयीन शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या दिवशी फरांड्यात तिनं नजरेनं प्रेम केलं होतं. आज तर स्पर्शानं प्रेम वृद्धिंगत केलं होतं. ती वासूवर आबोल प्रेम करत होती. त्याला शिकताना एका वेगळ्या जगाचा अनुभव येत होता. मनात म्हणाला, ती आपल्याला खुणावते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, तिला प्रतिसाद देत नाही, ती मला काय म्हणत असेल असा विचार करता करता त्याचं दुसरं मन म्हणायचं, अरे अरे अशा पोरींच्या नादी लागू नकोस, अशा पोरी शिकायला कमी असतात आणि मजा करायला, कॉलेजचा आनंद लुटायला जास्त येतात. हे बघ वासू, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, तू तुझं ध्येय विसरू नको. दोन मनांच्या दोन द्वात त्यानं निश्चय केला. आई आईशी आत्यानं आपल्याला शिकायला पाठवले, आपण फक्त शिकायचं, व्यायाम करायचा आणि ध्येय गाठायचं. आणि मनाला शांत करत झोपी गेला. मनावर ताबा ठेवत कॉलेजला जाऊन ज्ञान कमवायला लागला, हॉटेलमध्ये कामावर जाऊन पैसा कमवायला लागला आणि जिमला जाऊन तो शरीर कमवायला लागला. कॉलेजमध्ये कॉलेज अंतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये एका कबड्डी संघाचं नेतृत्व हे वासून केलं होतं. कबड्डीचा सामना सुरू झाला. अख्ख्या कॉलेजनं कबड्डी सामना बघायला गर्दी केली होती. हा सामना तसा अंतिम सामना होता. कॉलेजचे सर्व प्राध्यापक प्राचार्य सुद्धा हा सामना पाहायला आले होते. एका एका एंट्रीत तगडा पिळदार शरीराचा वासू कधी दोन तर कधी तीन खेळाडू बाद करून येत होता. तर त्याच्या पकडीनं विरोधी संघाच्या खेळाडूंना वासूचा धसकाच बसला होता. अंतिम सामन्याची शेवटची 4 मिनिटं उरली होती. विरोधी संघानं टाइम ऑफ घेतला, सांघिक चर्चा केली, वासू एंट्री टाकायला आला. तसं त्या विरोधी संघानं एकीनं वासूवर झडप घालत वासूला पकडला आणि जोरात ढकलला. वासू मैदानाबाहेर धाड दिशी पडला. त्याच्या डोक्याला हलकासा मार बसला, डोक्याला दोन्ही हाताने धरलं. अरे अरे पाणी आणा, कुणीतरी आणा पाणी लवकर, असे सारेजण म्हणाय लागले. पण थोड्या वेळापूर्वी आलेलं पाणी खेळाडूंनी संपवलं होतं. दिवस उन्हाचं होतं. कोणीतरी पाणी आणायला नळावर गेलं. तेवढ्या तिथं एक तरुणी पाण्याची बाटली घेऊन आली आणि तिनं वासूच्या तोंडाला लावली. पाण्याचं दोन घोट घेऊन सावध होत जर डोळ्यांनी वासून त्या तरुणीकडं पाहिलं तर त्या तरुणीच्या डोळ्यात वासूविषयी काहीशी प्रेम आपुलकी दिसत होती. एवढ्यात तांब्यातून पाणी घेऊन येत एक तरुण गर्दीला सारत, ए बाजूला पा, वा बाजूला पाणी पाजा असं म्हणाला. तसं ती तरुणी आपली पाण्याची बाटली घेऊन गर्दीतून बाजूला चाली. त्यानंतर वासू खेळायला लागला. सामना चुरशीनं सुरू झाला. शेवटच्या मिनिटाला वासूनं शेवटची एंट्री टाकली. 3 गडी बाद करत आपल्या संघाकडे विजय खेचून आणणारा तो विजयश्री झाला. आणि त्यावेळी एक जल्लोष झाला. त्या जल्लोषात सर्व खेळाडूंनी वासूला डोक्यावर घेतलं. त्या विजय उत्सवात जल्लोषात उंचावरून वासूची नजर त्या तरुणीचा शोध घेत होती. त्यावेळी ती तरुणीही टाळ्या वाजवत उड्या मारत वासूच्या विजयी आनंदात सहभागी झाली होती. भान हरपून विजय आनंद व्यक्त करत होती, प्रेम व्यक्त करत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी
त्या नाझे एक वेगळा निश्चय करून कॉलेजला प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत येऊन मैदानावर तरुणीच्या घोळक्यात असणाऱ्या त्या तरुणी समोर जात मोठं धाडस करत तो तिला म्हणाला, तुणा तू काल ऐनवेळी पाणी दिलंस, थँक्स, मनापासून थँक्स. एवढ्यात तिची एक मैत्रीण मिश्किलपणे म्हणाली, ए पाणी नाही दिलं, पाणी पाजलंय. एवढं म्हणताच एकच हास्या झाला. यावर वासूही मोठ्यानं हसला, मात्र ती तरुणी लाजली. बेधडक वासूकडं आतापर्यंत पाहणारी ती तरुणी आज मोठ्या धाडसानं मान वर करत म्हणाली, मी माझं कर्तव्य केलं. तिच्याकडे पाहत वासू म्हणाला, थँक्स, मनापासून थँक्स. प्रसंगावधान राखून कर्तव्य करणाऱ्या, माणुसकी प्रकट करणाऱ्या या कॉलेज तरुणीचं नाव काय? तिनं सांगितलं तर बरं होईल. ती काही बोली ना, तसं तिच्या साऱ्या मैत्रिणींनी एकच आवाज दिला, अगं सांगी तुझं नाव. तसं त्या तरुणीनं खाली घातलेली मान हळुवारपणे वर करत वासूच्या नजरेला नजर फिरवत ती म्हणाली, सपना. बघता बघता या दोघांभोवती भल्या पहाटे अक्क कॉलेज हा प्रेमयोग बघायला जमलं. तसं कोणीतरी म्हणालं, वासू. लगेच कोणीतरी म्हटलं, सपना. हळूहळू सारेच ओरडायला लागले, वासू सपना, वासू सपना. हे ऐकून आज दोघेही खजेल झाले, मात्र आतून त्यांच्यात आनंदाचं भरतं आलं होतं. आनंदाचं भरतं आलं होतं. भरतं आलं होतं.